राशी दिसतात गावरान अंडी, तर आज मस्त अंडा करी सकाळचा बेत अंडा इतका छान वास येतो, कोल्हापुरी मसाला आहे ना इतका भारी वास येतो सगळ्या अशा घरामध्ये मस्त आरोमा सुटलाय. तर आता मी ना हे अंडे त्याच्यामध्ये मस्त अंडा राशी सोडणार आणि आज मस्त आज फॅमिली टाइम थोडस बाहेर जेवणार, मधुताचं जेवण घेतलं बाहेर जेऊ कारण वैभव पण आहे तिथं दरवेळेस वैभव मस्त आमचं असतो संध्याकाळचे जेवायला वगैरे बाहेर. तर आज वैभव पण सुट्टी त्यांना, तर मग आज मस्त फॅमिली टाइम घालवणार आणि बाहेर मस्त जेवायला बसणार. तो पण स्पेशल गावला नांड्यांची अंडा करी भात. तर असं मस्त जेवण आलेलं आहे तुम्हाला दाखवते मी. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मस्त आता इथे दूध तापत ठेवलेला आहे आणि आज मस्त मी गावला नांड्यांची अंडा करी करणार आहे. संडे स्पेशल गावला नांडे, तर हे घेऊन आले होते वैभव याच्यात ठेवलेले मी आणि हे तुम्हाला दिसत असेल ना ते याला याच्या राखेमध्ये होते ते ठेवलेले असे. आणि आता मी साफ करून वगैरे मस्त उकडत टाकणार आहे. तर असे दिसतात गावला अंडे. तर आज मस्त अंडा करी सकाळचा बेत अंडा करी पोळी आणि काय म्हणतात भात असणार आहे. तर आता मी हे उकडायला टाकते अंडे आणि पहिल्यांदा चहा ठेवते कारण चहाच पिला नव्हता सकाळी आणि आता इथे चहा ठेवून देणार ना तेवढी मी धुवून आणि उकडायला ठेवणार. आता मी किती कारण छोटे अंडे असतात ना खूप बघू शकता. तर मग बघते आता किती टाकायचे. तर आता एवढे ठेवून बघू शकता आणि हे दिसत असेल तुम्हाला की हे अंड्यांचं नाही आहे, हे मी लाडू आणलेले बेसनचे लाडू. तर ते मी ठेवून दिलं कोणतं हे हा लाडूचं हे स्प्रे. तर ते मी धुवून डिशवॉशरमध्ये काल मध्ये ठेवून दिलं होतं, मस्त धुवून गेलं आणि त्याच्यामध्ये मस्त अंडे ठेवलेले मी म्हणजे फ्रीज मध्ये आपल्याला ठेवता येतं ना, खूप छान युज केला बघू शकता. तर आता मी ना चहा ठेवलेली इथे, अंडे पण उकडायला टाकून देते आणि पटापट पीठ मळून भात पण टाकून देते आणि मग अंडा करी करेल ना. हा अंडा करी करेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवतेच मी कशी करते अंडा करी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने. अंडा करी मध्ये मस्त हा कोल्हापुरी मसाला आहे तर हा टाकणार आहे आणि आपला जे लाल वाटाणा आहे ना त्याचं करणार मस्त. बघू बघा कसं खूप छान वास येतोय मस्त आहे. तर तो आज मस्त कोल्हापुरी कसं झणझणीत असतो एकदम मसाला. तर त्याचं मस्त करणार आज अंडा करी. इथे अंडे पण टाकलेले आहे मी उकडं. आता इथे मी चहा ठेवते, दूध पण टाकलेलं आहे, चहा ठेवून घेते आणि मग तर इथे अंडा करे म्हणजे अंडा करी करायची तयारी चालू आहे. भात झाला, पोळ्या झाल्या आणि म्हटलं अंडा करी करून घेऊ. तर याच्यात मी 3 ते 4 चमच तेल टाकलेलं आहे आणि आपले गावरान अंडे आहे ना असे दिसतात बघू शकता छोटे छोटे एकदम. तर ते कट उकडून कट करून ठेवलेले आहे मी. इथे भात पण झाला, पोळ्या पण झालेल्या आहे. तुम्हाला रेसिपी दाखवते एकदम सिंपल पद्धतीने करणार. हे लाल वाटण आहे ना ते टाकून करणार आहे, सवईचं लाल वाटण. खोबऱ्याचं असतं सवईचाच मसाला आहे हा चटपटा मसाला, तो टाकणार. कांदा लसूण सारखा असेल, आला लसूण पेस्ट टाकणार आणि आपला कोल्हापुरी मसाला जो ना वैभवच्या हॉस्पिटल मधल्या सिस्टर असतात ना त्यांनी दिला होता, त्यांच्याकडे कोल्हापूरच्या असेल ना त्यांनी दिलेला, मग हा आपण वापरणार आहे मी. तर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तर चला आता मी मसाला आहे ना एका वाटेत काढून घेते डिश मध्ये पूर्ण मसाला बघू शकतो असा मसाला आहे. तर असा दिसतो एकदम म्हणजे आपण खोबरं लसूण आलं वाटतो ना तसं सेम आहे तो. तर सगळे खोबरं आहे, लसूण आहे, आलं आहे, कांदा आहे. तर असा मसाला आहे बघू शकता जसं कुठलेला. त्यात पाणी मिक्स करायचं आता. तर त्यात आता थोडस पाणी टाकते मी म्हणजे सेम आपला जो मसाला असतो ना कुठलेला. तर एवढं पाणी मिक्स केलेलं आहे आता भिजेल ते तोपर्यंत. तोपर्यंत तेल पण तापतंय आणि मी ह्याच मसाल्यामध्ये ना हे पण घेणार टाकून आलं लसूण पेस्ट साधून. कारण वर पण टाकलं ना खूप उडतं ना तेल त्याच्यामुळे. मसाले ह्या डिश मध्ये काढून घेते. तर हा थोडासा मसाला अंदाजेनुसार म्हणजे 1-1 चम्मच आहे ना असं काढून घेणार. नंतर आपलं
हळद टाकणार अर्धा चम्मच आणि लाल मिरची टाकणार अर्धा आणि थोडस टाकते म्हणजे एक चम्मच आणि आपला ना कांदा लसूण मसाला आहे ना कोल्हापुरी तर तो टाकते तो एक चम्मच टाकते पूर्ण असा एक ते दोन चम्मच टाकते दोन चम्मच तर इथे मी सगळे मसाले काढून घेतलेले तुम्ही बघितलं असेल आता मी आधी ना तेलामध्ये आपलं वाटण म्हणजे आहे ना वाटण ते टाकणार काळं वाटण लाल वाटण आणि हे मसाले पण टाकून मस्त फ्राय करायचं कमी गॅसवर करायचं सगळं तर सेम आपला कुठलेला मसाला पण आपण टाकतो बघू शकता असा तेल सुटलेला आहे त्याला एकदम मस्त आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ऍड करायचं जेवढा रस्सा पाहिजे ना आता एवढंच मला पाहिजे हे तर एवढंच करणार मी सिंपल पद्धतीने एकदम आता मीठ टाकलेलं आहे आता हे बॉईल होऊ देते आणि त्याच्यानंतर अंडे सोडू आपण त्याच्यामध्ये चल तर इथे बघू शकता मस्त उकळी फुटलेली आपल्या रस्स्याला अंड्याच्या रस्स्याला इतका छान वास येतोय कोल्हापुरी मसाला आहे ना इतका भारी वास येतोय सगळ्या अशा घरामध्ये मस्त आरोमा सुटलाय तर आता मी ना हे अंडे त्याच्यामध्ये मस्त आल्हाद असे सोडणार आणि कमी गॅस करून देणार एकदम आणि अजून 10 मिनिट बॉईल होऊ देणार आणि आपली अंडा करी एकदम रेडी होणार संडे स्पेशल अंडा करी आणि आता हिवाळ्यामध्ये अंडे खाल्लेच पाहिजे तर इथे मस्त आणि केरळला पण मी आता ना स्क्रॅम्बल डे काय ना गावला अंड्याचं स्क्रॅम्बल डे ते करून दिलं ते खाते मस्त पैकी आणि आम्हाला मस्त माझा स्वयंपाक आता इथे रेडी झालेला आहे अशी अंडा करी एकदम रेडी झालेली बघू शकता आता 10 मिनिट बॉईल होऊ दिल आणि मग आपली अंडा करी एकदम रेडी होते असल कोल्हापुरी रस्स्याची अंडा करी कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट करून तर अशा पद्धतीने अंडा करी एकदम रेडी झाली मस्त कोल्हापुरी मसाला इतका छान वास येतोय ना इतका मस्त आरोमा येतोय घरामध्ये तर खरंच खूपच मस्त होते आता 10 मिनिट नाही तशीच बॉईल होऊ देते आणि 10 मिनिटाने आपलं मस्त स्वयंपाक एकदम रेडी होणार अंडा करी भात पोळ्या झालेलंच आहे तर चला आता मी पूर्ण आवरून घेते रेडी होते मस्त आणि आज मस्त आज फॅमिली टाइम थोडस बाहेर जेवणार दुपारचं जेवण म्हटलं बाहेर जेऊ कारण वैभव पण आहे नाही तर दरवेळेस वैभव नसतं आम्हीच असतो संध्याकाळचे जेवायला वगैरे बाहेर तर आज वैभव पण सुट्टी त्यांना तर मग आज मस्त फॅमिली टाइम घालवणार आणि बाहेर मस्त जेवायला बसणार ते पण स्पेशल गावला नांड्यांची अंडा करी भात चपाती मस्त असं असणार मस्त कांदा लिंबू वगैरे मी आता कापून घेईल आणि सगळं रेडी करून ठेवेल आणि त्याच्यानंतर मग बोलते जेव्हा टेबल रेडी करेल ना त्यावेळेस तुमच्याशी बोलेल मी चल तर आता ना मस्त जेवायचं आहे सगळं आवून झालेलं आहे आणि वाटण पण इतकं भारी ना ऊन आहे पण ती थंडी वाजते तर आता हे सगळं सामान आहे ना उचलून घेते आणि मग सगळं पूर्ण टेबल सेट करते त्यावेळेस बोलेल तुमच्याशी तर आता मी हे टेबल से पुसून घेते पूर्ण आणि कोणते पण नाही थोडीशी उन्हामध्ये आणि आपलं हे झाड पण ठेवून देते सध्या इकडे काय म्हणतात फुलदाणी आणि आता बाहेर टेबल असल्याने धूळ होतेच खूप तर आता पुसून घेते ना दुपार क्लिनरने पुसून घेते काही नाही ते आवडत तिने जेवायला आता मस्त हे बाहेर ठेवून देते सगळं तर आता मी सगळं आणून ठेवते आणि मग मला आता दाखवते कसं केलं मी तर असं मस्त जेवण आलेलं आहे तुम्हाला दाखवते मी तर इथे मस्त आहे आपली अंडा करी आपलं कोल्हापुरी मसाल्यामध्ये करू शकते अशी
याच्यात चपात्या आहे, याच्यामध्ये भात आणला आणि इथे कांदा आणि लिंबू. तर चला आता मस्त वाढते आणि मग मस्त एन्जॉय करू. आज छान वातावरण पण मस्त आहे, ऊन आहे पण मस्त आहे, बाहेर जेवायला खूपच छान वाटतं. आता बियांचं माझंच बाकी वैभवचं झालं. बियानंतर काही थोडंसं अंडं खाल्लं. आता तिला मी दुसरं देणार दोन पोळी काहीतरी. तुम्ही थोडंसं खाल्लं अंडं आणि मी रस्सा पेत इतका छान लागतोय ना कोल्हापुरी, इतका मस्त लागतोय. आम्हाला तर मीठ लागत नाही पण वैभवला नसतं मीठ लागतं. तर पण मग मला तर आवडलं, तुला मीठ लागलं? तर तेच आता मी रस्सा पिते मस्त, इतकं छान लागतं आणि काहीच तिखट नाही. बियान सुद्धा खाल्लेलं आहे, एकदम आवडलं करून करून खाते रस्सा पिते. गावरान अंडे असं ना त्याची अशी डिफरंटच चव लागते, आणि जे आपले रेग्युलर अंडे त्याची वेगळी चव लागते आणि याच्या ह्या अंड्यांची वेगळी चव लागते. इतकी मस्त लागते ना, खूप भारी लागते. तीन टेस्ट खाते. आमचं बियान पण आज खूप खातोय मस्त, लशी मध्ये बुडवून बुडवून एकदम बाहेर लागलं. आणि संडेला मस्त फॅमिली टाईम. वैभव लगाची सुट्टीच नसते, आज आहे सुट्टी लकीली संडेला. तर म्हटलं चला बाहेर बसू आज सगळ्यांनी, नाही तर विहान वैभव विहान मी आणि कियारा तिघंच बसतो नेहमी बाहेर जेवायला. खूप छान वाटलं, हॉटेलसारखं तसा फील येतोय मस्त, कॅफेसारखा. हो ना विहान? आणि बाहेर कसं जेवायला बसलो ना, मध्ये असलं तर लेस टी व्ही लावून वगैरे बसतो आपण, पण बाहेर बसलं ना तर जास्त जेवण पण जातं आणि मुलं पण छान जेवतात, एन्जॉय करून मस्त जेवतात. त्यांचं टी व्हीकडे वगैरे काही लक्ष नसतं. तर मस्त एकदम जेवायला जेवण झालेलं आहे आमचं. आता मी हे सगळं आवरून घेणार. तुला काही पाहिजे ले? भात ना घेशील आता? आता बियांचं जेवण झालं का तो वरती जाईल, कारण आई नाही ना घरी. मग दादा आहे माझे सासरे, त्यांच्यासोबत मस्त थोडासा गप्पा मारतो खेळतो. हो ना विहान? त्याला खूप आवडतं वरती आजी आईंकडे आणि दादांकडे, तर वरती जाऊन मस्त गप्पा मारे दादांशी. भात देऊ का तुला मिक्स करून? हां भात देऊ मिक्स करून. थोडी मोठी पण आहे केळ्याची खुर्ची बर का? खा. पाणी घेतलं करून पण लागलं
तो पनीर ठेवू का मी? हा जेवढा तर इथे मस्त थोड्या वेळ बसली, जेवण झालं, खूप छान वाटते आणि मी हा जेवतोय तर त्याचा हा हळूच राहता जेवण. नाही नाही काय नाही, खा हळूहळूच खा, चालून चालून मस्त. आणि जेवण झालं कशी लगेच थंडी वाजते, मोहनात छान वाटतं बसायला. आता इथे थोड्या वेळ बसेल, नंतर थोडासा आराम करेल. आणि ते कसं वाटलं तुम्हाला आमचं बाहेरचं फॅमिली डिनर संडे स्पेशल गावाला नांड्याचं? तर नक्की मला कमेंट करून सांगा की कसं वाटलं. आणि तेच मस्त आम्हाला खूप आवडलं आणि मस्त छान पण वाटलं बाहेर. कसं असं एकदम हॉटेलसारखंच वाटतं जेवायला पण. आणि बाहेर कसं झाडं आहे ना आमच्या इथे, तर झाडांमुळे अजून इतकंच छान दिसतं ना, म्हणजे जेवायला पण जेवण पण इतकं छान जातं. आणि आता हिवाळा चालू आहे, ऊन पण नाही काहीच नाही आणि मस्त दुपारचं जेवण छान एन्जॉय केलं. तसंच रात्रीचं जेवण पण आम्हाला खूपच आवडतं जेवायला. विहान आणि मी इथं जेवतोच आम्ही. वैभवलं कसं हॉस्पिटलला असतात, त्यांना काही वेळ भेटत नाही जास्त. पण मग आज मस्त लकीली सुट्टी भेटली आणि आमच्यासोबत मस्त त्यांनी पण जेवण एन्जॉय केलं मस्त बाहेर बसून. तर भारी वाटलं. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं. संध्याकाळ झाली आहे आणि मस्त झोप काढली मी आज मस्त छानपैकी. आणि बघू शकता अशी संध्याकाळ झाली, संध्याकाळचे आय थिंक 6:30 वाजलेले आहे. इतक्यात मी झोपून उठले म्हणतात, तर तुम्ही बघू शकता असं मस्त छान वातावरण, इतकी थंडी वाजते ना आणि भारी पण दिसतंय मस्त. आता ते कंदील आणि ते काढून ठेवायचं, उद्या काढायला लावलं मी. ते बघितलं असेल आम्ही मस्त एन्जॉय केलं जेवण आणि भरपूर हेवी झालं होतं कारण अंडा करी केली सकाळी, अंडा करी भात पोळी. नाही तर मी अशी पोळी भाजीच करते नेहमी दुपारची, पण मग थोडंसं हेवी झालं होतं. आणि कसं छान पण वाटलं दुपार जेवायला आणि भरपूर जेवण पण गेलं फॅमिलीमध्ये पूर्ण. आज संडे स्पेशल तुम्ही बघितच असेल. तर मग संध्याकाळी मग खूपच कंटाळा, मला भूक पण नाही एवढी. तर मग वैभव बोलले की आपण बाहेर मस्त पार्सल काहीतरी घेऊन येऊ. तर मग इथे मस्त फ्राईड राईस आणलेला आहे आणि इथे विहान केला ते फेवरेट नूडल्स आणलेले आहे. तर तेच आता एवढं आणलेले पार्सल आणि आता थोड्या वेळ जेवायला बसू. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला? आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. संडे स्पेशल फॅमिली डिनर केलं मस्त बाहेर टेरेसमध्ये बसून आणि ते पण गावदान अंडा करी एन्जॉय केलं मस्त छानपैकी आणि मस्त वाटलं बाहेर बसून जेवायला. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल बघायला. कसं फॅमिली टाईममध्ये थोडं म्हणजे एकत्र बसून जेवलं वगैरे, जेवण पण छान जातं आणि भारी पण वाटतं मस्त ते पण बाहेर बसून. तर आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. नक्की मला कमेंट करून सांगा की कसा होता ब्लॉग, किंवा तुम्हाला आवडला की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.